राष्ट्रीय भटके जमाती महासंघ महाराष्ट्र शाखा नांदेडच्या वतीने राईनपाडा येथे नाथजोगी जमातीच्या 5 भिक्षुकांना मारण्यात आलं. त्यानंतर लातूर येथे प्राध्यापक अविनाश चव्हाण या वडार जमातीतल्या युवकांची हत्या करण्यात आली आणि कुरुळा येथे भोई जमातीतील अनिता उसुकवाड यांच्या हत्येच्या निषेधार्थ राष्ट्रीय भटक्यामुख जमाती महासंघाच्या वतीनं नांदेड जिल्ह्यातील समग्र 55 भटक्यामुख जमातींच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आम्ही सरकारच्या निषेधार्थ हे अर्धनग्न धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या धरणे आंदोलनाच्या पाठीमागचा हेतू या संपूर्ण हत्याकांडामध्ये जी काही मंडळी आरोपी आहे, जे काही आरोपी आहेत, त्या आरोपींना तात्काळ अटक करून फास्ट्रॅक न्यायालयाच्या माध्यमातून फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी. आणि आज स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये 15% भिक्षुक भटक्या जमातीतला जो काही वर्ग आहे आज दलिताहून दलित जीवन जगत असताना त्याच्या संरक्षणाची हमी सरकारने देण्यासाठी 1989 अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा, अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत भटक्या विमुक्तांना संरक्षण देऊन त्यांना घटनात्मक आरक्षण द्यावं या मागणीसह या संपूर्ण हत्याकांडाची जबाबदारी घेऊन महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा या प्रमुख मागण्यांसाठी आज आम्ही या अर्धनग्न आंदोलनाच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांकडे आलो. जर आमची मागणी येणाऱ्या कालखंडात जर मान्य जर झाली नाही तर मुख्यमंत्र्यांना नग्न करण्यासाठी, सरकारला नग्न करण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या कॅबिनमध्ये आम्ही नग्न पद्धतीने घुसू आणि याची संपूर्ण जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची असते.